मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिमितीय थ्री डायमेन्शनल वस्तूंना पाहण्याच्या दृष्टिकोन व्ह्यूजबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण दृष्टिकोन व्ह्यूजने त्रिमितीय थ्री डायमेन्शनल आकाराच्या खोल रेखाटनाची डीप ड्रॉइंगची काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत. अप्पू, शेरखान, गग्गू आणि गोलू आज एक नवीन खेळ खेळत आहेत. अप्पूने एक त्रिमितीय थ्री डायमेन्शनल प्रतिमेचे दृष्टिकोन व्ह्यूज काढले आहेत. गोलू, शेरखान आणि गग्गूला मिळून या चित्रांवरून त्या प्रतिमेचे चित्र काढायचे आहे. हे आहे अप्पूच्या प्रतिमेचे वरून टॉप व्ह्यू चित्र, हे समोरून फ्रंट व्ह्यू आणि हे बाजूने साइड व्ह्यू चित्र. चला पाहूया ते प्रतिमेचे चित्र कशा प्रकारे बनवत आहेत. मुलांनो, या तीन चित्रात तुम्हाला कोणत्या आकाराचे ठोकळे दिसत आहेत? एकदम बरोबर, चौरस, स्क्वेअर. असा कोणता त्रिमितीय थ्री डायमेन्शनल आकार आहे जो समोरून फ्रंट व्ह्यू, वरून टॉप व्ह्यू आणि बाजूने साइड व्ह्यू पण एक चौरस स्क्वेअर दिसतो? हो, एक घन क्यूब. अशा प्रकारे त्या तिघांनी पण शोधून काढले की प्रतिमा घन आकाराचे ठोकळे वापरून बनवली गेली आहे. प्रथम त्यांनी प्रतिमेचे समोरून फ्रंट व्ह्यू पाहून काढलेले चित्र पाहिले. मुलांनो, हे चित्र पाहून तुम्ही सांगू शकता का की प्रतिमेच्या उंची आणि लांबीमध्ये किती घन आहेत? तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. प्रतिमेची उंची हाईट 5 घन आहे आणि प्रतिमेची लांबी लेंथ 2 घन इतकी आहे. म्हणून त्यांनी घनाचा क्यूबचा वापर करून अशा प्रकारे एक प्रतिमा तयार केली. आता त्या तिघांनी बाजूने साइड व्ह्यू पाहून काढलेले चित्र पाहिले आणि हे शोधून काढले की प्रतिमेच्या रुंदी ब्रेड्थमध्ये किती घन क्यूब आहेत. काय तुम्ही याचे उत्तर शोधू शकता का? हो, प्रतिमेच्या रुंदी ब्रेड्थमध्ये 2 घन क्यूब आहेत. आपण आत्तापर्यंत बनवलेल्या प्रतिमेला बाजूने पाहिले तर असे दिसत आहे आणि अप्पूच्या प्रतिमेचे बाजूने दिसणारे दृश्य या प्रकारे दिसत आहे. काय तुम्ही सांगू शकता का की आता आपल्याला पुढे कोणते ठोकळे सोडावे लागतील? तुम्हाला हवे असेल तर व्हिडिओ थांबवून याच्या उत्तराचा विचार करू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही याच्या उत्तराचा एकदम बरोबर विचार केला आहे. प्रतिमेच्या बाजूने दिसणाऱ्या दृश्यात 2 उभ्या रेषा आहेत आणि प्रत्येक ओळीत 5 घन क्यूब आहेत. आतापर्यंत तयार केलेल्या प्रतिमेच्या बाजूने दिसणाऱ्या दृश्यात आपल्याला फक्त 1 उभी रेष दिसत आहे. त्यामुळे गोलूने प्रतिमेच्या चित्रात अशाच प्रकारे आणखी एका उभ्या ओळीत 5 घन क्यूब काढले. आता शेवटी तिन्ही मित्रांनी उर्वरित प्रतिमेचे वरून टॉप व्ह्यू चित्र पाहिले. मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता का की हे चित्र आणि आपल्या आतापर्यंत बनवलेल्या प्रतिमेचे वरून टॉप व्ह्यू दिसत असलेले दृश्य यामध्ये काय फरक आहे? तुम्ही व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. एकदम बरोबर, प्रतिमेचे वरून टॉप व्ह्यू काढलेल्या चित्रात 4 चौरस स्क्वेअर्स दिसत आहेत. परंतु आपल्या प्रतिमेला जर आपण वरून पाहिले तर यामध्ये केवळ याच प्रकारचे 3 चौरस स्क्वेअर्स दिसतील. तर आता आपण काय करणार? हो, आता आपण या प्रकारे सर्वात खाली आणि सर्वात वर एक एक घन क्यूब आकार प्रतिमेत जोडूयात. अशा प्रकारे तिन्ही मित्रांनी मिळून प्रतिमेचे चित्र पूर्ण केले. चला पाहूयात काय त्यांनी याचे बरोबर चित्र काढले आहे. त्यांनी काढलेली प्रतिमा आणि अप्पूने दिलेल्या प्रतिमेचे चित्र पाहून
सांगा, मिळते जुळते आहे का? तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. एकदम बरोबर. तिन्ही मित्रांनी काढलेले प्रतिमेचे चित्र एकदम बरोबर आहे. बघा ते कसे आनंदाने नाचत आहेत. मुलांनो, येथे दुसऱ्या प्रतिमेचे समोरून, वरून आणि बाजूने पाहून काढलेले चित्र दिले गेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांबरोबर हे चित्र कोणत्या प्रतिमेला पाहून काढले आहे याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकता. मुलांनो, या पाठामध्ये आपण दृष्टिकोन व्ह्यूजने त्रिमितीय थ्री डायमेन्शनल आकाराच्या खोल रेखाटनाची, डीप ड्रॉइंगची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली.